माझ्याकडे असे असे शस्त्र आहेत ना, म्हणजे आता ते धनुष्यबाण पेक्षा ना आता रॉकेट वगैरे पण चालतात आणि रॉकेट पण माझ्याकडे आहे. पुन्हा जर चढण्याचा प्रयत्न केला ना, त्या वेगळ्या मी नाव घेऊन सांगेन की मी कोणाच्या बापाचा बाप बोलत नाही. पण माझा कल्याण जिल्हा भाजपतर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्र वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी गणपत गायकवाड बोलत होते. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोरच आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलंय. आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हटलं की त्यांच्याकडे धनुष्यबाण असलं तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहे, तेही आता चांगलं काम करून बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसं उत्तर देईन. कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचं आता नाव घेत नाही, मात्र पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा नाव घेऊन सांगेल. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही, पण माझा निधी कुणाच्या कुणाच्या टेबलवर अडवून ठेवला होता हेही जनतेला सांगणार आहे. कल्याण पूर्वमध्ये 129 कोटींची कामं मी मंजूर करून आणली होती, परंतु दुसऱ्यांचं नाव लावून ही कामं चालू आहेत असा आरोप गणपत गायकवाड यांनी केलाय. तसंच इतकंच नाही तर आता सर्व सण येत आहेत, पोलिसांवर ताण आहे, पोलिसांची मदत ही जनतेला मिळाली पाहिजे, परंतु शिवसेनेच्या पदाधिकारी गुंडांना 4-4 पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो. एकदा लोकसभेची निवडणूक होऊ द्या, तुमच्या प्रत्येक आरोपांचं उत्तर देतो, अशी टीका आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला लक्ष्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.